morning, good morning, my dear friends and students. I am sad man. All of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे enjoy करता maths आणि science आणि आपण 8th standard चा 5th number चा जो lesson आहे inside the atom हा start केलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान important concept आपण शिकतो आहोत. मागच्या video मध्ये आपण atomic number काय आहे आणि atomic mass number काय आहे ही concept clear केली. सो आज आपल्याला बघायचं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन इलेमेंट. कुठलाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये पण टाकलेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा जो टॉपिक आहे तो हार्ड जातो. तर खूप सिंपल सोपा टॉपिक आहे, एकदम छान क्लिअर करणार आहे काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लेट सी स्टुडंट, ऑल ऑफ यू ने नोट दॅट द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन ऍज पर बोर्स अटॉमिक मॉडेल. बोर्स यांनी सांगितलं, या बोर्सच्या अटॉमिक मॉडेलनुसार मध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो, मध्ये पॉझिटिव्हली चार्ज काय असतो, प्रोटॉन न्यूट्रॉन वरती कुठलाही चार्ज नसतो आणि ह्या भोवती काय असतो, इलेक्ट्रॉन जो आहे तो रिव्हॉल्व करत असतो विच हॅविंग द नेगेटिव्ह चार्ज ऍज पर बोर्स अटॉमिक मॉडेल. बोर्सच्या अटॉमिक मॉडेलनुसार दे शोज दे हॅविंग द डेफिनेट एनर्जी, म्हणजे ह्या काय असतात, शेल्स असतात, या शेल्स मध्ये काय असतात, डेफिनेट एनर्जी असते. म्हणजे आता समजा मी एक काढलं तर एक सोडियम, आपण सोडियमचं घेऊया, सोडियमचा अटॉमिक नंबर काय आहे, 11 आहे. मात्र ह्या सोडियमच्या आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेऊया. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेल आहेत, या शेल पहिले तुम्हाला समजावून सांगते, तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिलेल्या आहे. दॅट इज द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड ऍज द के. द सगळ्यात एक नंबरची जी सेल असते, सगळ्यात एक नंबरची जी सेल असते त्या शेलला काय म्हणणं आपण, के शेल. द फर्स्ट शेल, दॅट इज द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल ऍज द फर्स्ट शेल. याला फर्स्ट शेल म्हणत असतो की जी असते के शेल. त्यानंतर जी सेकंड नंबरची शेल असते त्या सेकंड नंबरच्या सेलला आपण एल शेल म्हणत असतो, एल शेल म्हणत असतो. त्यानंतर जी थर्ड नंबरची शेल असते त्या शेलला आपण एम शेल अशा पद्धतीने म्हणत असतो. आणि जी लास्ट आहे, लास्ट पण एक शेल असते, त्या लास्टच्या शेलला आपण काय करत म्हणत असतो, एन शेल अशा पद्धतीने म्हणत असतो. मग आता ह्या के एल एम एन एल शेल काय आहे, जसं तुमच्या ह्या शेल्स ज्या आहेत त्या शेल्स वाढत जाणार आहे, त्याचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे बदलत जाणार आहे. कशा पद्धतीने, चला बघूया. सो स्टुडंट, फर्स्ट सेल आय थिंक तुम्हाला समजली असेल, दिस इज द फर्स्ट सेल के, दिस इज द सेकंड सेल, दिस इज द थर्ड सेल अँड दिस इज द फोर्थ सेल. अशा पद्धतीने ह्या चार सेल आहे, लक्षात ठेवायचं आहे. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन दिस शो सेल इज शोन बाय 2n रेस्ट टू 2 याने आपण दाखवत असतो. ऍज द मॅग्निट्यूड n इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रॉन इन द शेल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जशी मॅग्निट्यूड वाढत जाते तशा पद्धतीने एनर्जी सुद्धा वाढत जात असते. ती कशा पद्धतीने तुम्हाला समजावून देते, तर सगळ्यात महत्वाचं ही जी के शेल आहे त्या के शेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात, तर के शेलची कॅपॅसिटी आहे इट हॅव्हिंग द 2 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये किती असतात तुमचे, 2 इलेक्ट्रॉन्स हे असतात के शेल मध्ये. त्यानंतर पुढे आहे तुमची एल शेल. या एल शेल मध्ये किती त्याची कॅपॅसिटी किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8. तर तुमची जी एल शेल आहे तिची कॅपॅसिटी किती असते, 8 इलेक्ट्रॉनची ही कॅपॅसिटी असते. पुढे आहे तुमची एम शेल. या एम शेल मध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 16 2 8 16. आणि जो एन शेल आहे त्याच्यामध्ये किती असतात, 32 इलेक्ट्रॉन्स हे असे असू शकतात. ठीक आहे, म्हणजे त्याची कॅपॅसिटी, त्याच्या बाहेर जसं आपण बघा टँक फुल झाल्यानंतर त्याच्यावरती ओव्हर पाण्याची टाकी आहे त्याच्यावरती ओव्हरफ्लो होत असते, त्या पद्धतीने याची कॅपॅसिटी 2 पहिल्या कक्षेची 2 आहे, दुसऱ्या कक्षेची 8 आहे, तिसऱ्या कक्षेची 16. म्हणजे अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and here is again 16. अशा 16 ची कॅपॅसिटी असते तुमच्या एम शेलची. तशीच पुढे जी एन शेल आहे तिची किती आहे, 32. या लास्टच्या कक्षेमध्ये किती असणार आहे तुमचे, 32 ही इलेक्ट्रॉन्स हे असणार आहे. आता हे सोडियम आपण फक्त एक्झाम्पल म्हणून घेतलं होतं, पण इथे सोडियम नाही, कुठलाही एक तुम्हाला शेल्स समजावून सांगते. इथे पॉझिटिव्ह चार्ज असतो प्रोटॉन. ठीक आहे, सो आता हे शेल्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक चार्ट द्वारे तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेला आहे, तो चार्ट छानपैकी समजून घेऊया की जो एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये हा चार्ट दाखवलेला आहे, हा चार्ट के एल एम एन शेल्स आहे.
शेल्स नंबर दिलेले आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनची संख्या कशी वाढत जाते हे दिलेले आहे. चला हा चार्ट छानपैकी समजून घेऊ. तर स्टूडेंट चार्ट तुम्हाला दिसतो आहे, या चार्ट मध्ये सिम्बॉल आहे, त्यानंतर शेल्स आहे, नंबर ऑफ शेल फॉर्म्युला दिलेला आहे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे आपल्याला काढायचे आहे. तर सगळ्यांना माहिती आहे के ही फर्स्ट सेल आहे, एल सेकंड, एम थर्ड आणि एन तुमची फोर्थ सेल आहे. मग आता आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे 2 × n², मग आता इथे 2 × n² एन म्हणजे काय, हा एन घेणार आहोत आपण, याची फर्स्ट सेल इथे अशा पद्धतीने घेणार आहोत. मग टू आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं, 2 × 1² म्हणजे किती झाले, पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे तुमची, 2 एवढी इलेक्ट्रॉनची संख्या आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण एल शेल मध्ये किती कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रॉनची. मग आता इथे 2 × n² सांगितलंय, एन स्क्वेअरच्या ऐवजी आपण एन ची व्हॅल्यू, इथे एन ची व्हॅल्यू 1 टाकली, इथे एन ची व्हॅल्यू काय टाकणार आहे आपण, 2 टाकणार आहोत. सो एन ची व्हॅल्यू जर आपण इथे 2 टाकली तर काय होणार आहे, 2 × 2² किती आहे, 4, 2 × 4 = 8 म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेकंड शेल मध्ये किती असणार आहे तुमचे, 8 इलेक्ट्रॉन असणार आहे. सो स्टूडेंट आता आपल्याला बघायचं आहे थर्ड शेल. मग आता थर्ड शेल म्हणून आपण इथे 3² करूया. सो इथे 3² तुमचा आला, 3 × 3 = 9, 9 × 2 = 18 म्हणजे थर्ड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात तुमचे, 18 एवढी कॅपॅसिटी आहे. त्यानंतर 4 सेम याच पद्धतीने एन ची व्हॅल्यू इथे 1 टाकली, 2 टाकली, आता इथे आपण 3 टाकली. आता आपण एन ची व्हॅल्यू काय करणार आहोत या फॉर्म्युल्यामध्ये, 2 × n² अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. इथे आपण काय करणार आहोत, 2 × n² टाकणार आहे, 4² करणार आहे, 2 × 4² = 16, 16 × 2 = 32 म्हणजे फोर्थ शेल मध्ये तुमच्या इथे 4² केला तर किती आलेला आहे तुमचा, 32 इलेक्ट्रॉन्स हे आलेले आहे. म्हणजे तुमच्या के शेल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन आहेत, तुमच्या एल शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, एम शेल मध्ये 18 आणि एन शेल मध्ये आहे तुमचे 32 इलेक्ट्रॉन. सो आय थिंक हे चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला वेगवेगळ्या इलेमेंटचं हे दाखवायचं आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, बॅलन्सी काय आहे, या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी समजून घेऊया. सो स्टुडंट आता आपण बघणार आहोत खूप इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी इलेमेंट. कुठल्याही इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे छानपैकी समजून घेऊया, हे तुम्हाला रिप्रेझेंट पण करायचं आहे. आता साधं सोपं एक्झाम्पल घेऊया आपण सोडियम, कारण सोडियमचा ऍटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे 11. मग आता या सोडियमच्या कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, मग आता आपण पहिले न्यूक्लियस दाखवून घेऊया. हे जे सोडियमचं सोडियम ऍटॉमिक नंबर 11 हे आपण न्यूक्लियस दाखवणार आहे, ही त्याची के शेल. अशा पद्धतीने तुम्ही पहिले सगळ्यात पहिले असे के शेल, त्यानंतर तुम्ही काढणार आहात एल शेल, त्यानंतर तुम्ही काढणार आहात एम शेल. अशा पद्धतीने शेल सगळ्यांनी काढून घ्यायच्या, 2 मार्काला किंवा 3 मार्काला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे शो करायला येत असतं. पण तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे की सोडियमचे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट होतील. सो आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. आता 11 आहे, 11 डिस्ट्रीब्युशन कसं करणार, पहिल्या कक्षेमध्ये काय असणार आहे तुमचे, 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने असणार आहे. सो 2, दुसऱ्याची कॅपॅसिटी काय बघितली आपण 8 आणि तिसऱ्याची 18, चौथ्याची 32, पण आपल्याला काय आहे 11 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे मग सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमचं कसं येणार आहे, या सगळ्या शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याची कॅपॅसिटी इथे ही दाखवलेली आहे. मग तुमचं नेहमीप्रमाणे पहिल्या कक्षेत तर 8 येतील, दुसऱ्या कक्षेत 8, मग 8 × 2 किती झाले 10, मग 10 मध्ये किती मिळवणार 11 येतील 1, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये त्याच्या असणारे 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण अशा पद्धतीने दाखवले, सेकंड शेल मध्ये म्हणजे ही तुमची के शेल झाली, सेकंड शेल मध्ये आपण दाखवणार आहोत 8 इलेक्ट्रॉन. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. सो अशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 इलेक्ट्रॉन आपले दाखवून झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इलेक्ट्रॉन हा काय करायचा आहे, दाखवायचा आहे. मग आता हा 1 इलेक्ट्रॉन, जरी थर्ड ही तुमची के शेल आहे, ही तुमची एल शेल आहे, के ची कॅपॅसिटी 2 आहे, एल ची कॅपॅसिटी 8 आहे, ही पुढची शेल काय आहे तुमची एम शेल आहे, तिची कॅपॅसिटी जरी तुमची किती आहे 18 आहे, पण आपल्याकडे शिल्लक काय आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हा एक इलेक्ट्रॉन आपण काय करणार आहोत, तुमच्या एम शेल मध्ये दाखवणार आहोत. अशा पद्धतीने हे झालं सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला कुठल्या इलेमेंटचा ऍटॉमिक नंबर माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे इलेमेंट्स दिलेले आहेत, त्या इलेमेंटचे ऍटॉमिक नंबर पहिले लक्षात ठेवायचा आहे. ऍटॉमिक नंबर जर आपल्याला माहित असेल तर आपण इझिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे दाखवू शकतो. तर अजून 1-2 इलेमेंटचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी समजावून सांगते आणि 2-4 होमवर्कला देते, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही ड्रॉ करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये.
सो स्टूडेंट अजून एक इलेमेंट्स आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. फॉर एक्झाम्पल पुढे आपण सोडियम बघितलं, क्लोरीन, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 17 आहे. मग पहिले आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे लिहून घेऊया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन, ओके, क्लोरीन आहे 17. मग क्लोरीन आपण जर इमॅजिन केलं तर पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या याच्यात 8, तिसऱ्या याच्यात 18 आणि चौथ्या याच्यात 32 असतात. मग ऑक्टेट आणि डुप्लेट हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुठलीही कक्षा कधी कंप्लीट होत असते? एक तर त्याच्या कक्षेमध्ये डुप्लेट म्हणतात. डुप्लेट म्हणजे त्या कक्षेमध्ये कमीत कमी दोन इलेक्ट्रॉन पाहिजे शेवटच्या कक्षेमध्ये. आणि ऑक्टेट, ऑक्टेट म्हणजे ते कंप्लीट होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये पाहिजे. 2, 8, 18 आणि 32 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन हे पाहिजे. मग आता पहिल्या याच्यामध्ये 2 तर झाले, दुसऱ्या याच्यामध्ये किती असणार आहे तुमचे 8. मग 2 + 8 किती झाले तुमचे 10 झाले आहे. मग 10 + किती 17 होणार आहे, म्हणजे तुमच्या थर्ड ज्या शेल आहे त्या सेलमध्ये असणारे तुमचे 7 इलेक्ट्रॉन. आणि आता आपल्याला काय काय करायचं आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला दाखवायचं आहे. मग आपण सगळ्यात पहिले क्लोरीनचा जो ऍटम आहे, क्लोरीन 17 इथे लिहून घेतला. हा न्यूक्लियस असतो. मग आता पहिल्या तुमची जी शेल आहे के शेल, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने दाखवले. दुसरी जी शेल आहे त्याच्यामध्ये किती आहेत, इथे 8 इलेक्ट्रॉन. ते 8 इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सो अशा पद्धतीने दोन्ही शेल, याचं डुप्लेट कंप्लीट झालेलं आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहे, याचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. मग आता शेवटच्या शेलमध्ये किती आहे, 7 इलेक्ट्रॉन. तर शेवटच्या शेलमध्ये आपण दाखवणार आहोत अशा पद्धतीने 7 इलेक्ट्रॉन, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. 7 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन काय आहे, ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी कमी आहे. सो अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं दाखवायचं हे तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल. अजून एक एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल कार्बन घेऊया. कार्बनचा ऍटॉमिक नंबर काय आहे, 6 आहे. मग आता कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे तुमचं, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. पहिल्या कक्षेमध्ये काय असणार आहे, 2 इलेक्ट्रॉन असणार आहे. आणि दुसऱ्या कक्षेमध्ये, मग 2 + how many = 6, मग दुसऱ्या कक्षेमध्ये तुमचे 4 इलेक्ट्रॉन तिथे असणार आहे. म्हणजे आपण हे जर शो करायला गेलो, दिस इज कार्बन C6, जर पहिल्या कक्षेमध्ये आपण 2 दाखवले तर दुसऱ्या कक्षेमध्ये 2 + how many = 6, 1, 2, 3 आणि 4, 4 = 6 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करायचं आहे, तुम्ही दाखवायचं आहे वेगवेगळ्या इलेमेंटचं. खूप सारे इलेमेंट्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. 2 इलेमेंट्स मी तुम्हाला होमवर्कला देते आणि ह्या इलेक्ट्रॉन, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये शो करा. सो स्टुडंट, दिस इज फॉर युअर होमवर्क. होमवर्कला देते. तर नियॉन ह्या जो मेटल आहे किंवा इलेमेंट आहे, याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? आणि पुढे अर्गॉन, अर्गॉनिक याचा ॲटॉमिक नंबर आहे 18, की जो आपण झेडने दाखवतो. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवा आणि अशा पद्धतीने तुम्ही शो पण करा बाय द हेल्प ऑफ शेल. सो आय थिंक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नक्की कन्सेप्ट काय आहे, के शेल, एल शेल, एम आणि एन शेल यांची कॅपॅसिटी काय आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं क्लिअर झालं असेल. आता तुम्हाला कधीही आय थिंक कसलीही अडचण येणार नाही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विषयी. चला, आजचा टॉपिक समजला की नाही जरा कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका, कारण तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ मी घेऊन येत आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.